पुढे बघूयात. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या तरी जात आणि धर्माच्या नावाखाली समाजात वावरत असतो, मात्र पिंपरी चिंचवडमधील देहू गावात राहणाऱ्या आनंदी शिवळे या चिमुकलीला ना जात आहे ना धर्म. पाहूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. देशभरात सध्या जातीपातीवरून राजकारण पेटलंय. कोरेगाव भीमात जातीच्या नावावर दंगल उसळली, तर जातींना आरक्षण मिळावं यासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. मात्र जातपात मांडणाऱ्यांनो, जरा या चिमुकलीच्या ऍडमिशन फॉर्मकडे बघा. या मुलीच्या अर्जावर ना धर्म आहे ना जात, या दोन्ही कॉलम समोर लिहिलंय फक्त ह्युमॅनिटी. पॅरेंटच्या इच्छेनुसार आम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे, आणि ॲक्च्युली जो काही त्यांनी निर्णय घेतला आहे तो ॲक्च्युली स्वागतार्थ आहे नक्कीच. त्यामुळे कसं आहे, त्यांनी त्या ॲडमिशनमध्ये रिलिजन अँड कास्ट इन्क्लूड केलेलं नाही आहे. हे इतरही पॅरेंट्सनी त्या दृष्टीने जर विचार केला तर खूप चांगलंच आहे. यामधून जे भारतामध्ये आहे सर्व धर्म समभाव, हा जो ही गोष्ट आहे ती लोकांमध्ये रुजली जाईल. आनंदी शिवळे या मुलीनं पहिल्या वर्गात ॲडमिशन घेतलं. जातपात मानू नका असा फुकटचा सल्ला तर प्रत्येक जण देत असतो, मात्र त्याची सुरुवात कुठेतरी आपल्यापासून झाली पाहिजे अशी जाणीव ठेवत आनंदीच्या पालकांनी नवा आदर्श ठेवला. जेव्हा माझी मुलगी जन्मली, जन्माचा दाखला मिळाला, पण त्या जन्माच्या दाखल्यावर फक्त वेळ, स्थळ आणि तिचं नाव होतं. ज्यावेळेस शाळेत ॲडमिशन घ्यायला गेलो त्यावेळेस बाहेर फलक वाचला, मानवता हाच धर्म. तर ॲडमिशन फॉर्म भरताना मला लगेच तिथं विचारण्यात आलं की मुलीची जात काय आणि मुलीचा धर्म काय. म्हणजे ज्या शाळेच्या बोर्डावर लिहिलं जातं, फलकावर लिहिलं जातं की मानवता हाच धर्म, तिथं आत गेलेल्या गेल्या आपल्याला लगेच फॉर्मवर त्या गोष्टी नमूद कराव्या लागतात. आपण धर्म आणि जात ही मानवताच लिहिली पाहिजे, ह्या मागं हे एक उद्देश आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ अशी शिकवण देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत आनंदी आणि तिच्या पालकांनी जातीपाती अंताच्या या लढाईला सुरुवात केली आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवतेचा मार्ग त्यांनी स्वीकारलाय, तो खरंच कौतुकास्पद आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सुशांत डुमरेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.